आणि त्यावर पुढे बिरसा मुंडा योजनेमधून देवराम शेठ लांडे आणि अमोल लांडेंनी आपल्या आदिवासी विभागातले 250-300 रस्त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार केले. पीडब्ल्यूडी विभागाकडून असेल, जिल्हा परिषदकडून असेल, ग्रामपंचायतच्या ठरावापासून असेल, जागेच्या संमतीपासून असेल, या 250-300 रस्त्याला मंजुरीसाठी आम्ही आजी दादांकडे ते पत्र दिले. आजी दादांनी एका झटक्यात 100 रस्ते मंजूर केले. जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी भागात विविध विकास कामांना मंजुरी मिळाली. या विकास कामांचे श्रेय अनेक जण घेताना दिसून येत आहेत, परंतु आदिवासी भागातील सरपंचांनी पत्रकार परिषद घेत खरी वस्तुस्थिती मांडली. देवराम लांडे व आदिवासी सरपंच यांनी मंत्रालयामध्ये विविध विकास कामांचा पाठपुरावा केला, त्यासाठी अनेक वेळा मंत्रालयामध्ये जाऊन आल्याचे सरपंचांनी यावेळी सांगितले. तसेच जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सांगितले की संपूर्ण विकास कामाचा पाठपुरावा देवराम लांडे व अमोल लांडे यांनी केलाय, यामुळे फुकटचे श्रेय घेणारे मात्र तोंडावर पडल्याची चर्चा आदिवासी भागामध्ये रंगताना दिसून येत आहे. जुन्नर टाइम्स आपटाळे तालुका जुन्नर. पहिला नमस्कार सर. राजकारणमध्ये आमची मला वाटतंय PWDचे साहेब त्या ठिकाणी जे रस्त्याची लांबी काहीतरी मोजण्यासाठी ते रांचरी या ठिकाणी आले होते, आणि मग त्या ठिकाणी मला फोन करून बोलावून घेतला की असे PWDचे साहेब आलेत आणि या ठिकाणी या रस्त्याची मोजणी आपल्याला करायची किंवा पाहणी करायची. मी तळमाची या ठिकाणी होतो. मग त्या तळमाची होऊन मी साहेब कोणतरी आलेत, आपण गावचा प्रतिनिधी आहे, सरपंच आहे, आपली जबाबदारी आता वाढलेली आहे, जबाबदारी म्हटल्यानंतर साहेब आले तर आपण त्या रस्त्याची माहिती किंवा तो रस्ता साहेबांना दाखवला पाहिजे. त्या ठिकाणी मी उपस्थित राहिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे PWDचे साहेब होते, आमचे रामचरीचे मला वाटते 7-8 ग्रामस्थ होते, उपसरपंच होत्या. तो रस्ता जो आहे, कारण बऱ्याच वर्षापासून टू व्हीलरवर गाडी जात नाही, कारण मला तरी वाटतं मी 2 वर्ष झाले त्या रस्त्यासाठी प्रयत्न होता. त्या रस्त्यासाठी मी आमचे देवराम लांडे साहेबांना पण नेलो. मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो, कारण त्यावेळेस तो रस्ता मी कारण आपल्या भागात नाही, कारण आम्ही फार सामान्य माणसं आहेत, कुणाच्या का होईना तो रस्ता आपल्याला झाला पाहिजे, कारण आपल्या भागातले जे पुढारे आहेत त्यांच्याकडून हा रस्ता करून घेतला पाहिजे. तर नशिबानं असे की पाठीमागे आम्ही त्या रस्त्याचे जे ठराव आहेत, मग अमोल लांडे असतील, देवरामजी लांडे असतील, हे सतत आमच्याकडे ह्या प्रस्तावासंदर्भात किंवा तुम्हाला कुठला रस्ता करायचे, रस्त्यांची नावं द्या, रस्त्यांची नावं दिली, ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून घेतलेला. जवळजवळ मी 7 रस्त्यांचे ठराव केले आणि 7 रस्त्यांचे ठराव दिले. पण प्राधान्यक्रम ज्या वेळेला आला त्यावेळेला प्राधान्यक्रम रांचरी एक रस्ता आणि खडापाडी रस्ता, आणि हा खडापाडीचा जो रस्ता आहे तो प्राधान्यक्रम मी देवरामजी लांड्यांना देणार, कारण मी स्वतः त्या ठिकाणी कच्चा रस्ता आपला JCP करून घेतला आहे, कारण 10-12 दिवस मी JCP चालला होता. आणि त्या ग्रामस्थांनी पण माझ्याकडे विनंती केली होती की काय का होईना आपल्याला कमीत कमी पायानं जाता येईल, एक छोटासा का होईना रस्ता तुम्ही करा. पण देवराम शेठनी त्या ठिकाणी आम्हाला फार मोठं ह्या दाखवलं, मान दाखवला की त्यांनी आश्वासनच मला दिले. माझं JCP घेऊन पाडीचे ग्रामस्थ होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं आणि 10-12 दिवस रस्ता जेवढा होईल तेवढा आम्ही करून घेतला. निश्चितपणे या वेळेला म्हणजे आमदार साहेब आहे, देवरामजी शेठ लांडे साहेब सुद्धा आहे, अमोलजी आमचे आहेत. कारण हा पाठपुरावा करताना माझा सगळ्यांशी संबंध आला, आणि ज्या वेळेला माझा सगळ्यांशी संबंध आला त्यावेळेला रस्त्यांचे प्रस्ताव ज्या वेळेला गेले आणि प्राधान्यक्रम आहे त्या वेळेला प्राधान्यक्रमाने निमगिरी गावाला मला वाटतंय माझ्या तरी याच्यामध्ये जवळजवळ 20-25 वर्षात म्हणायला हरकत नाही पहिल्यांदा ते रस्ते आले तिकडला. त्याच्यानंतर बरीचशी त्या ठिकाणची दैन्य अवस्थे, टू व्हीलरवर जातच नाही अशी दैन्य अवस्थे. परंतु खरोखर मी धन्यवाद देतो आमदार साहेबांना देतो, देवरामजी शेठना पण देतो, अमोलजींना पण देतो, कारण हा रस्त्यांसाठी माझा सगळ्यांशी संबंध आला. मी सगळ्यांचे आभार मानतो आणि खरोखर त्या वस्त्यांना
जो त्रास होता तो त्रास दूर झाला आणि अशी सहकार्य आमचे देवरामजी लांबी साहेब असतील हे आम्हाला सहकार्य राहावं त्या उद्देशानं त्या ठिकाणी ती बाईक दिलेली मी साहेब. पण ती बाईक रस्त्यासाठी नक्की देवराम लांडेचं योगदान आहे की नाही ती वस्ती तशी जर म्हणली तर साहेब देवराम शेठ आजळ येते कारण त्यांची आई आहे रामचरी मधली ते म्हणजे त्यांचं लहानपणापासून तिथं जाणे नाही आणि त्यांना बी नाते तर आपले देवरामजी शेठ सुद्धा हा याचं श्रेय त्यांना आहेच कारण की शेवटी आमच्या आदिवासी भागाचे नेतृत्व करताना आमच्या आदिवासी भागाचे जे फार मोठे आता कारण आम्हाला आदिवासी भागातली लोक त्यांना गरज तर नाही सगळ्यांना कारण गरबडी मध्ये ती बाईक झाली असणार आहे कारण समोर जे दिसले कारण माझे देखील ग्रामस्थ होते त्यांची सुद्धा मी सगळ्यांचे नावं त्या ठिकाणी सूचित केले एक दोन नावं फक्त सूचित केली आणि बाईक लवकरात लवकर संपवली त्यांना पण संध्याकाळचा टायमिंग होता जाण्याचा मला वाटतं एक 10-15 मिनिटं काहीतरी थांबली होती. सरपंच साहेब मला एक सांगा जोडपणे आता ही काय आम्ही जी तुमची बाईट मी स्वतः वैयक्तिक तर आमच्या दोन्ही भागातील आदिवासी भागातील आमची देवरामजी लांडे असतील किंवा इतर कोणी असेल आम्हाला ज्या भागामध्ये मदत करतात खरोखर आहे कारण तो भागच असा अवस्थेत आहे आमचे अशी धरसोड झाले की कुणीचा होईना पण ते काम आणू द्या ते काम होऊ द्या ही अपेक्षेने आम्ही आमच्या सगळ्या त्या गावांना येणाऱ्या भेटी देणाऱ्या सगळ्याकडेच बघतोय पण यामध्ये मलाही स्वतःला असं वाटते की कुठलंही राजकारण येऊ नये आणि गोरगरीब जनता आहे ज्यांना तो त्रास होतो त्याच्यातून काम चांगलं व्हावं ते निश्चितच ज्या व्यक्तीने केले त्या व्यक्ती आता काय नक्की काय चाललंय काय मग आता याच्यामध्ये श्रेय वादामध्ये नक्की श्रेय कुणाच आहे ते कसं होतं आता त्या कामांमध्ये ठराव वगैरे आम्ही दिलेले तिथं आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नक्की होतं त्याचं नाव घे भेटते त्याचा होते त्या कामामध्ये आमदार साहेब काय म्हणते ते तुम्ही ऐकलेले बातमी म्हणणं काय उचित नाही अतुल शेट्टी सांगितलंय कोणी पाठपुरावा केला काय केला त्यावेळेस तालुक्याच्या एकदा आमदाराने सांगितलं कोणी पाठपुरावा केलाय मी सांगण्याची काय गरज नाही माझा मोठेपणा त्याच्यामुळं आपण ती बाईट जवळजवळ 50,000 लोकांनी पाहिले आदरणीय अतुल शेट बेंडके साहेबांनी जे जाहीरपणे सांगितले याचे कागदपत्र कोण देते आणि आदिवासी भागामध्ये कोण काम करते या तालुक्याचे आमदार सांगतात त्यामुळं आपण काही सांगायचं ते जनतेने पाहिलेले की आता ही एवढी कोट्यवधीची कामं आलेत याच्यामध्ये श्रेयवधाची लढाई रंगताना दिसती नक्की ही काम देवराम लांडेंची का देवडेल तसं पाहिलं गेलं तर मी देवळेगावचं सरपंच आणि या टायमाला आमच्या दरेवाडीचा प्रश्न उपस्थित राहत होता की दरेवाडीला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत रोड नाही आहे तर लांडे साहेबांनी मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की आपण लवकरात लवकर हा रोड मंजूर करून आणू तर मला वाटते मागच्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये गेलो होतो त्यावेळी गावित साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या सहकार्यातून आम्ही तिथं आमच्या त्या दर्यावस्तीचा तसेच विविध कामाचे प्रस्ताव आम्ही तिकडे सुपूर्द केले होते आणि जे जो माणूस काम करतो त्याला त्याचे श्रेय हे दिलंच पाहिजे तर मला असं सांगायचे की जे ग्रामपंचायत देवळे आणि त्याचबरोबर जो मोठा वाटा उचलला आहे तो आदरणीय देवराम शेठ लांडे यांनी तर आमच्या ज्या विकास कामांबद्दल जे श्रेय आहे ते आदरणीय गावित साहेब आमदार साहेब आणि अजितदादा पवार आणि लांडे साहेब या सर्वांचं श्रेय त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीचं श्रेयवादाची लढाई चालू आहे पोस्टर वाढ चालू झालेली त्यावर काय म्हणाल 100% मला असं म्हणायचं की संदीप भाऊ ज्यांना श्रेयवाद म्हणजे त्याच्याबद्दल काही थोडंफार जरी नॉलेज असेल तर त्यांनी आपलं त्या श्रेयवादामध्ये पुरावे त्याचं दाखवले पाहिजे मी कुठले डॉक्युमेंट्स तिथं दिलेत किंवा ग्रामपंचायतला तुम्ही एखादा फोन तरी केलाय का बाबा ड्रायव्हिंग कागदपत्र आमच्याकडे द्या आम्ही पुढचा पाठपुरावा करतो अशा पद्धतीचं काही झालेलं नाही. आम्ही स्वतः ती वैयक्तिक लांडे साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून
ही कामं पुढं दिलेली आहे, त्यामुळं नक्कीच श्रेय या सर्वांना गेलं पाहिजे जे काम करतात त्यांना. मग आता हे जे लोक श्रेयवाद करत आहेत त्यांच्यासाठी काय म्हणतात? त्यांच्याबद्दल म्हणण्यासारखं असं काहीच नाही, याचं त्याला कळालं पाहिजे नक्की श्रेय कुठल्या गोष्टीचं घ्यायचं. धन्यवाद.